नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण एक खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे की जी खूपच जबरदस्त आहे आणि अंगात ब्लाऊज घातल्यानंतर तर ती डिझाईन खूपच अप्रतिम दिसते। तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊजसाठी ही डिझाईन ट्राय करून पहा। साडीतील कपड्यापासून आणि ब्लाऊज पीसच्याच कपड्यापासून आपण अतिशय सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला ही डिझाईन कशी बनवलेली आहे ती अगदी सविस्तर समजून जाईल। आणि कुठल्याही क्षणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तुमचं जे लाईक असतं ते माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे पेपर कटिंग पॅटर्न आहेत, सर्व प्रकारचे आपल्याकडे पेपर कटिंग अवेलेबल आहेत। ज्या कोणाला घ्यायचं आहे त्यांनी व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा। तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता। मेसेज केल्यानंतर तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती मिळून जाईल। ठिकाणी हे ब्लाऊज आहे, या ब्लाऊजवरती आपण अतिशय सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे। तुम्ही ही डिझाईन पहा आणि तुमच्याही ब्लाऊजसाठी ही डिझाईन नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ब्लाऊजची आता आपण उंची आणि रुंदी पाहूयात। तर या ठिकाणी मी उंची घेतलेली आहे 13 इंच, हे ब्लाऊज शिवून तयार होतं 12 इंच। रुंदी पाहूयात, हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 32 साईजचं आहे। 32चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, म्हणजे 8 इंच, म्हणजे एकूण रुंदी येते 10 इंच। त्यानंतर या ठिकाणी शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे। या ठिकाणी आपण गळ्याची रुंदी घेऊयात 2.25 इंच आणि इथून खालच्या साईडने गळ्याची उंची घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपल्या पाठीमागील गळ्याची उंची आहे 8.5 इंच, त्यामध्ये 1/2 इंच वाढवायचं म्हणजे 9 इंच, आणि खालच्याही साईडने आपला गळा 2.25 इंच आला पाहिजे। तर इथून आपण गळा मार्किंग करून घेऊयात। तर आता आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे, तर या ठिकाणी 2.5 इंचावरती टिक करायचं आणि इथून खालच्या साईडनी 6.5 इंचावरती, ज्या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती टिक केलेले आहे त्याच्या आतल्या साईडनी या ठिकाणी 1/2 इंचावरती आणि या ठिकाणी 1 इंच अंतरावरती, आणि इथून आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपली गळ्याची मार्किंग तयार आहे, तर हा गळा आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी आपला गळा कट करून तयार आहे, तर हा पाठीमागलचा भाग शिवून घेऊयात। अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि याच्यावरती अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा, याच्यावरती ब्लाऊज पीसचा ठेवून घ्यायचा। ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू, तर हा भाग अस्तरच्या साईडने करून घेऊयात आणि या साईडने कमरेच्या भागाला आणि गळ्याला शिले देऊन घ्यायची। हवं असेल तर कमरेच्या भागाला तुम्ही पट्टीही लावून घेऊ शकता। अगोदर गळ्याला शिले देऊन घ्यायची। आणि इथून कमरेच्या भागाला शिले देऊन घ्यायची। त्यानंतर एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि इथून गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे। इथून पलटी करून घेऊयात आणि इथून शिले देऊन घ्यायची। इथून कमरेच्या भागाला शिले देऊन घेऊयात। त्यानंतर या साईडने दोन्ही भागांनी शिले देऊन घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। तर या ठिकाणी आपला हा भाग शिवून तयार आहे। तर आपल्याकडे या ठिकाणी हा साडीतील कपडा आहे,
तर याच्या आता आपल्याला पट्ट्या कट करायच्या आहेत. हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून घेऊयात. याच्या आता आपण पट्ट्या कट करून घेऊयात. तर त्या पट्ट्या 2 इंचाच्या कट करून घ्यायच्या. त्यानंतर पट्टीला फोल्ड करायचं सेंटर होऊन आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची. तर याचा आपल्याला बंद तयार करायचा आहे. शिलाई 1/2 इंचावरती देऊन घ्यायची. आणि इथून हा बंद आता आपण पलटी करून घेऊयात. त्यासाठी सुई आणि दोरा घ्यायचा आणि या ठिकाणी गाठी देऊन घ्यायच्या. सुई विरुद्ध दिशेने आतमध्ये घालायची. आपण बाकीचे बंद तयार करून घेऊयात. या ठिकाणी मी बंद तयार करून घेतलेले आहेत. तर याचे आता आपल्याला छोटे छोटे बंद कट करायचे आहेत. ते आपण 1.5 इंचाची कट करून घेऊयात. तर आता आपण पाठीमागलचा भाग घेऊयात. हा जो पाठीमागलचा भाग आहे त्या ठिकाणी आता आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. गळ्याच्या साईडने आपण 1-1 इंचावरती टिक करून घेऊयात. या ठिकाणी वरच्या साईडने 1/2 इंच सोडायचं शोल्डर जोडण्यासाठी आणि इथून खालच्या साईडने 1-1 इंचावरती टिक करून घ्यायची. तर आता आपण हे बंद लावून घेऊयात. सेंटरून फोल्ड करायचे आणि या ठिकाणी ठेवायची हे बंद आणि इथून शिलाई देऊन घ्यायची. आणि हा जो दुसरा बंद आहे ज्या ठिकाणी आपण 1 इंचावरती टिक केलेले आहे त्या ठिकाणी ठेवायचा. तर या ठिकाणी मी हे बंद लावून घेतलेले आहे. तर याच्या आतमधून एक आपल्याला डिझाईन लावायची आहे. त्यासाठी मी ह्या ब्लाऊज पीसच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्या 2.5x2 आहेत. अशा पद्धतीने फोल्ड करायचं. आणि या ठिकाणी आतल्या साईडने ठेवायची आणि इथून शिलाई देऊन घ्यायची. आणि दुसरी जी डिझाईन आहे ती बरोबर त्याच्या खाली ठेवायची आहे. त्या पहिल्या डिझाईनच्या जवळच ठेवायची. तर अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन्स लावून घ्यायचे आहेत.
तर या ठिकाणी मी ह्या डिझाईन्स लावून घेतलेले आहे. आता आपण गळ्याला लेस लावून घेऊयात. ही लेस लावून घेणार आहे. लेसला दुसऱ्याही साईडने शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर आपण इथून डाचाला शिलाई देऊन घेऊयात. त्यानंतर आपल्याला रेडीमेड दोरी घ्यायची आहे. या दोरीला सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे आणि याचं सेंटर काढून घ्यायचं. तर ही जी दोरी ववायची आहे ती दोन्ही साईडने ववायची आहे या सेंटर पर्यंत. तर आता आपल्याला या ठिकाणी मणी लावायचे आहेत. तर आपण हे मोठे मणी लावून घेऊयात. तर मणी कशी लावायची आहे त्या ठिकाणी काळजीपूर्वक पहा. ही जी दोरी आहे ती दोरीला आपण अशा पद्धतीने चुनी देऊन घेऊयात. अशा पद्धतीने एक या ठिकाणी एक मणी वळून घ्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. ही दोरी जी आहे ती एक वेळेस अशा पद्धतीने फोल्ड करायची. अशा पद्धतीने करायचं दोरीला आणि या ठिकाणी एक मणी वळून घ्यायचा. आणि दोरी जी आहे रेडीमेड ती दोन्ही साईडने व्यवस्थित पॅक करून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मणी लावून घ्यायचे आहे. तर या साईडने आपण अशा पद्धतीने मणी लावून घेतलेले आहे. तसं दुसऱ्याही साईडने मी मणी लावून घेणार आहे. तर या ठिकाणी मी दोन्ही साईडनी मणी लावून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी रेडीमेड दोरी लावलेली आहे. अशा पद्धतीने आणि लटकन तयार करून घेतलेले आहेत या दोन्ही ठिकाणी. आणखी एक या ठिकाणी हे फूल तयार केलेलं आहे. हे फूल कसं तयार करायचं त्याचाही मी एक लवकरच सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला शो बटन लावायचं आहे. या ठिकाणी अगोदर आपण हे शो बटन पॅक करून घेऊयात. आणि हे फूल या ठिकाणी पॅक करून घ्यायचं आहे सेंटर वरती.
आणि या कमरेच्याही भागाला आपण लेस लावून घेऊया। तर या ठिकाणी पाहू शकता आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे आणि अतिशय जबरदस्त दिसत आहे ही डिझाईन। इथे पाहू शकता हवं असेल तर तुम्ही या डिझाईनला मणीही लावून घेऊ शकता, खूप सुंदर दिसतात मणीही लावल्यानंतर। छोटे मणी लावून घ्यायचे, कलर कॉम्बिनेशनमुळे या ठिकाणी पाहू शकता आपल्या डिझाईनला लुक कशा पद्धतीने आलेला आहे, खूप सुंदर दिसत आहे। आणि अंगावरती हे ब्लाउज घातल्यानंतर तर खूपच छान दिसतं। एकदम नवीन डिझाईन आहे ही। तर ही डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।